फॅमिली कशा तुम्ही सर्वजण सोलापुरी ताई या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल. तर यापूर्वी मी मेहंदी संदर्भात दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर आता या व्हिडिओमध्ये काय दाखवणार, तर या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाच्या टिप्स मी शेअर करणार आहे. मेहंदी भिजवण्यापासून ते मेहंदी लावणे, मेहंदी लावल्यानंतर ती कशी धुवायची, धुतल्यानंतर कोणती काळजी घेतली पाहिजे, नुसतं मेहंदी धुणं इथपर्यंतच संपत नाही काम, तर त्यानंतरही काही गोष्टी असतात ज्या फॉलो कराव्या लागतात. तर ते सगळं काही या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा नक्की होईल आणि हा जो तुम्ही व्हिडिओ पूर्ण स्किप न करता पाहिला तर परत तुम्हाला मेहंदी संदर्भात कुठल्याही समस्या, कुठलेही तुमचे प्रश्न राहणार नाहीत. त्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये काही प्रश्न आले होते त्यांची माझ्या, की विचारलेलं होतं की हे कसं ते कसं, ते सगळं काही या व्हिडिओमध्ये मी कवर करणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. आता मी मेहंदी लावून धुतलेलं वगैरे सगळं काही कम्प्लीट झालेलं आहे माझं, पण आता 3 दिवसाचं जे मी रुटीन फॉलो केलं ते सगळं काही तुमच्याशी शेअर करणार आहे. म्हणजे आता 3 दिवस मागं जावं लागणार आहे आपल्याला. तर चला सुरुवात करू. आता ही जी क्लिप आहे पहिल्या दिवसाची क्लिप आहे. पहिल्या दिवशी आपल्याला फक्त आणि फक्त मेहंदी भिजवायची असते. तर मेहंदी आपण का लावतोय केसांना हे माहीत असणं देखील महत्वाचं आहे. आता बरेच जण पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी मेहंदी लावतात, किंवा काळे ज्यांचे केस असतात त्यांना थोडासा कलर टोन चेंज हवा असतो, म्हणजेच की थोडासा ब्राऊन कलर हवा असतो म्हणा, किंवा थोडासा लाल कलर केसांमध्ये हवा असतो, थोडासा किंचितसा कलर चेंज होतो आपल्या केसांचा, तर त्यासाठी मेहंदी लावतात. तर काही जण फक्त आणि फक्त केसांमध्ये चमक यावी यासाठी मेहंदी लावतात. अशी बरीच कारणं आहेत केसांना मेहंदी लावायची. तर तुम्हाला तुमचं कोणतं कारण आहे हे फिक्स करा आणि त्यानुसार मग मेहंदी भिजवायची असते. आता मला केस जे आहेत ते नॅचरल काळे करायचे आहेत. थोडेसे पांढरे झालेले केस जे आहेत ते नॅचरल काळे दिसायला हवेत म्हणून मी मेहंदी भिजवते. आणि त्या पद्धतीनं तुम्हाला सुद्धा जर काळे केस हवे असतील तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा, परत आयुष्यात कधीच दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज नाही आहे. तर इथं बघू शकता एका पातेल्यामध्ये मी एक मोठा ग्लास पाणी घेतलंय आणि एक चमचा त्यामध्ये म्हणजे चहा पावडर घातलेली आहे. म्हणजे पोहे खायचा चमचा जो असतो त्या चमच्याने एक चमचा चहा पावडर घातली आणि 1 ते 1.5 मिनिट उकळून घेतलेला आहे. आणि आता याला थंड करायचं आहे. लक्षात ठेवायचं हे पाणी जे आहे आपल्याला थंड करायचं आहे. यामध्ये साखर वगैरे काही घालायचं नाही, फक्त आणि फक्त चहा पावडर घातलेली आहे. आणि ते थंड व्हायला फॅन खाली ठेवलेला आहे. तोपर्यंत बघा, इथं मी नुपूर मेहंदी वापरते. अगोदरपासून मी हीच मेहंदी वापरते. तर नुपूर मेहंदी घेतलेले एक पॅकेट आणि त्यासाठी परत इथं बघा लोखंडाची कढई घेतली. ही पण दुसरी टीप मी सांगेन. तुम्हाला जर केस काळेच हवे असतील, नॅचरल कलर हवा असेल काळा, तर लोखंडाची कढई याला, म्हणजे याला कोणताही दुसरा पर्याय नाही, लोखंडाची कढई किंवा लोखंडाचा तवा हा हवाच. तर इथं बघू शकता मी सगळी मेहंदी जी आहे ती कढईमध्ये घातलेली आहे. आणि आता आपल्याला ते जे आपण थंड केलेलं पाणी आहे ते झालंय का बघायचं आहे. पण त्या अगोदर आणखीन काही वस्तू यामध्ये मिक्स करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. तर इथं बघू शकता मी काही महत्त्वाच्या वस्तू मिक्स करते. या वस्तू जर तुम्ही मिक्स केला तर तुमची मेहंदी जी आहे ती व्यवस्थित, म्हणजे केसांना त्यांचा कलर सोडेल, नॅचरल काळा कलर सोडेल आणि तुमचे केस जे आहे ते सिल्की होतात आणि चमकदार होतात. तर इथं बघू शकता तुम्ही आवळा पावडर घेतलेली आहे. मी आवळा पावडरचं पॅकेट जे मिळतं ते तुम्ही आणू शकता मार्केटमधून किंवा ऑनलाईनसुद्धा खरेदी करू शकता. सोलापूरकरांसाठी मी सांगितलेलं आहे, मधला मारुतीला बाळूगोटेचं दुकान आहे. परत परत सांगते कारण की बरेच जण नवीनसुद्धा असतात व्हिडिओवरती. तर मधला मारुतीला बाळूगोटेचं दुकान आहे, तिथं हे आवळा पावडर वगैरे सगळ्या म्हणजे आयुर्वेदिक वस्तू मिळतात. तर इथं बघा आवळा पावडर 1 चमचा हवी आहे मला, म्हणजे पोहे खायचा 1 चमचा आवळा पावडर हवी आहे. पण या पॅकेटमध्ये थोडीच होती त्यामुळे थोडी घातली आणि परत मी घालणार आहे यामध्ये बाकीच्या वस्तू. आणि आवळा पावडर आणखीन थोडी घालणार आहे. पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे एवढ्या मेहंदीला, आता मेहंदी किती घ्यायची हा प्रश्न असेल तुमच्या लेंथ, म्हणजे केसांच्या लेंथनुसार तुम्ही मेहंदी घ्या. आता इथं बघू शकता मी थोडीशी आवळा पावडर घातली होती अगोदर आणि त्यानंतर मेथी पावडर घालायची आहे. तर मेथी पावडरसुद्धा आपल्या केसांवरती खूप जास्त पॉझिटिव्ह इफेक्ट देते आणि त्यासाठी तुम्ही मेथी पावडर नक्की वापरा. तर मेथी पावडर 1 चमचा साधारणतः अंदाजे. आणि त्यानंतर इथं त्रिफळा चूर्ण घालायचे. तर त्रिफळा चूर्णसुद्धा नक्की यूज करून बघा. मी अगोदर त्रिफळा चूर्ण यूज करत नव्हते, पण एकदा मी वाचलं की त्रिफळा चूर्णसुद्धा खूप छान परिणाम करते केसांवरती, त्यामुळं नंतर एकदा दोनदा घालून बघितलं आणि रिझल्ट खूप जास्त पॉझिटिव्ह होता. तर त्यानंतर परत मी लास्टला जे घातलेले आवळा पावडर घातले, कारण की दुसरं पहिलं पॅकेट जे होतं थोडंच होतं त्यामध्ये, त्यामुळं आणखीन थोडी दुसऱ्या पॅकेटमधली आवळा पावडर जी आहे ती घातलेली. मिक्स करायचं आणि जे चहापत्तीचं पाणी जे आपण थंड करून घेतलेलं आहे, परत सांगते चहापत्तीचं पाणी यामध्ये गरम घालायचं नाही, थंड करूनच घालायचं आहे. तर चहापत्तीचं थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित ही मेहंदी जी आहे आपल्याला
मिक्स करून घ्यायचे, भिजवून घ्यायचे. तर इथं बघू शकता थोडं थोडं पाणी घालत तुम्ही या मेहंदीला व्यवस्थित मिक्स करा. एकदाच खूप जास्त पाणी वापरू नका. आणि जर तुम्हाला चहापत्तीचं पाणी कमी वाटलं पडलं आहे असं वाटलं तर नॉर्मल पाणी थोडंसं तुम्ही ॲड करू शकता, पण खूप जास्त नाही, थोडंसं ॲड करू शकता. तर व्यवस्थित अगोदर मेहंदी भिजवून घ्यायची आहे. मेहंदी भिजवताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगेन मी. मेहंदी जेव्हा तुम्ही भिजवता तेव्हा शक्यतो चमचा किंवा फोकचा वापर नक्की करा, जेणेकरून व्यवस्थित ही भिजते. आता बघा इथं गाठी राहिलेल्या तुम्हाला दिसतात, तर असो काही काही म्हणजे एवढ्या गाठी फोडत बसायची काही गरज नाही, कारण की ही जी मेहंदी आहे 24 तास भिजणार आहे आणि वारंवार आपल्याला मिक्स करायचं आहे अधूनमधून. आणि तोपर्यंत त्या नेहमी नेहमी वारंवार मिक्स केल्यामुळं होतं काय की त्या गाठी फुटतात. तर आता बघा हे मी रात्रभर ठेवणार आहे असंच, आणि दुसऱ्या दिवशी उठून आपल्याला हे परत बघायचं आहे. आता बघा दुसऱ्या दिवशी सकाळची ही गोष्ट आहे, कमीत कमी आपल्याला 24 तास ही मेहंदी भिजवायची आहे, आणि जास्तीत जास्त 30 तासापर्यंत ठीक आहे, पण त्यापेक्षा जास्त जर भिजवलात तर मग काही उपयोग नाही आहे. तर इथं बघा मेहंदी तुम्ही बघू शकता, जी मेहंदी लोखंडाला स्पर्श केलेली आहे तिचा कलर बघा आणि मधल्या भागातल्या मेहंदीचा कलर बघा. मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते, तर परफेक्ट काळा कलर आपल्या मेहंदीला येतो लोखंडाच्या कढईमुळे. तर हेच आपल्याला हवं असतं. आपण नॉर्मल भांड्यामध्ये जेव्हा घालतो तेव्हा हा कलर आपल्याला मिळत नाही, तर त्यामुळेच मी सांगते की लोखंडाच्या कढईमध्येच तुम्ही मेहंदी भिजवा. आणि आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे. इथं एक गोष्ट खूप लक्षात घेण्यासारखी असते, जेव्हा आपण मेहंदी भिजवतो तेव्हा वारंवार आता आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त मेहंदी आपली लोखंडाच्या कढईला स्पर्श करेल. 1-2 तासांनी 1-2 तासांनी तुम्ही या पद्धतीनं मिक्स करत जा आणि परत या मेहंदीवरती झापून ठेवत जा. कारण की बघा जेवढी मेहंदी जास्तीत जास्त या लोखंडाच्या कढईला स्पर्श करेल तेवढी मेहंदी काळी होईल, आणि जेवढी काळी होईल तेवढा आपल्या केसांना कलर जो आहे तो काळा चढेल. तर या पद्धतीनं मिक्स करत राहायचं आहे. तर आता इथं बघू शकता 24 तास झालेले आहेत, आणि त्यानंतर आता इथं बघा हे सरसो तेल आहे, म्हणजेच की मोहरीचं तेल आहे. मोहरीचं तेल जे आहे ते 1/4 ते 1/2 चमचा तुम्हाला घालायचं आहे या मेहंदीमध्ये, आणि त्यानंतर अंडं घालायचं आहे. आता हे देसी अंडं आहे म्हणून मी 1 अंडं घातलेलं आहे. जर तुम्ही हायब्रिड अंडी जर वापरत असाल तर दुकानातली 2 अंडी तुम्ही यूज करू शकता. आता बऱ्याच जणांना, आणि मी एक व्हिडिओ पण पाहिलेला आहे, की मेहंदीमध्ये तेलाचं काहीच काम नसतं. तसं काहीच नाही आहे. आता बरेच जण जे की इंटरनॅशनल लेवलला म्हणजे कार्य करतात, केसांसंदर्भात रिसर्च करतात, त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की थोडंसं तेल जे आहे मेहंदीमध्ये टाकणं खूप महत्त्वाचं आहे. तर इथं बघा मी तेल टाकलेलं आहे. मी असा एक व्हिडिओ इतका जबरदस्त पाहिला होता की मला असं मी कन्फ्यूज झाले, कारण की मी बरंच वाचलं होतं की मेहंदीमध्ये थोडंसं तेल टाकावं, पण नंतर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर कन्फ्यूज झाले आणि मग परत थोडंसं सर्च केलं आणि त्यानंतर परत लक्षात आलं की जो व्हिडिओ मी पाहिला होता तो चुकीचा होता आणि मेहंदीमध्ये थोडंसं तेल टाकणं खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्हीसुद्धा कन्फ्यूज होऊ नका, तुम्हीसुद्धा कदाचित तो शॉर्ट व्हिडिओ पाहिला असेल. तर असो जे पण असेल, पण मेहंदीमध्ये थोडंसं तेल नक्की टाका. तर मोहरीचं तेल मी टाकलेलं आहे, परत व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि मग ही जी मेहंदी, आता तुम्हाला इतर जो कलर दिसतोय तो काळा दिसत नाही, कारण की उजेड खूप पडलेला आहे या म्हणजे कढईवरती. तुम्हाला थोडंसं या साईडला आणून मी दाखवते. तर इथं बघू शकता दरवाजा लावला आणि त्यानंतर लक्षात येईल आता तुम्हाला, कारण की खूप जास्त ऊन पडत होतं याच्यावरती, त्यामुळे थोडासा कलर जो आहे तो वेगळा दिसत होता. आता इथं बघू शकता 24 तासामध्ये मेहंदीला हा कलर येतो, पण नेहमी नेहमी आपल्याला मिक्स करत राहायचं असतं. आणि आपली पेस्ट जी आहे मेहंदीची किती स्मूथ तयार झालेली आहे. अगोदर सुरुवातीला तुम्हाला गाठी दिसल्या होत्या, पण आता नाही आहे तसं, सगळी पेस्ट पूर्ण व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आणि आता आपल्याला सुरुवात करायची मेहंदी लावायला. आता इथं महत्त्वाच्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, त्या लक्षात घ्या. तर मेहंदी जेव्हा लावतो तेव्हा आपल्या केसांमध्ये अजिबात तेल असायला नको आहे. जर केसांमध्ये तेल असेल तर शॅम्पू करूनच तुम्ही मेहंदी लावा. आता तुम्ही कन्फ्यूज व्हाल की मेहंदीमध्ये तेल आहे आणि केसांना तेल का नको, तर केसांना तेलाचं जर कोटिंग असेल तर मेहंदीचा कलर चढत नाही, त्यामुळं शॅम्पू करूनच तुम्ही मेहंदी लावा, नाहीतर एवढी मेहनत सगळी वाया जाईल. तर केसांमधलं तेल मी शॅम्पू केलेलं आहे आणि आता सुरुवात करणार आहे, पण सुरुवात करण्याअगोदर केस विंचरून घ्यायचे आहेत. विंचरून जेव्हा आपण व्यवस्थित घेतो तेव्हा आपल्याला मेहंदी लावायला सोपी जाते. आणि सगळ्यात अगोदर बघा टाळोवरचा भाग घ्यायचा आहे,
केसांचा टाळवरचा भाग घ्यायचा आहे, त्याला व्यवस्थित लावायचं आहे. ज्या पद्धतीनं पार्लरमध्ये लावतात ना, त्या पद्धतीनंच आपण घरामध्ये सुद्धा मेहंदी लावू शकतो. अजिबात म्हणजे त्रास होत नाही, फक्त एकदा ते दोनदा प्रॅक्टिस करायची गरज आहे आणि कुणीही सहज लावू शकतं. एवढी ही सोपी पद्धत आहे. आपल्याला खूप प्रॉब्लेम म्हणजे होतो मेहंदी लावताना, कोणीतरी मदतीला हवं असतं, पण तसं काहीच नाही आहे. तुम्ही ही जी माझी पद्धत आहे, आता बरेच जण पार्लरमध्ये सुद्धा हीच पद्धत वापरतात, ही जी पद्धत आहे तुम्ही पहिल्याच म्हणजे पहिल्याच वेळेस एकदम परफेक्ट मेहंदी लावू शकता एवढं मात्र नक्की आहे. तर बघू शकता या पद्धतीने थोडे थोडे बट घ्यायचे आणि सेंटरमध्ये या पद्धतीने लावत जायचं. पण मेहंदी लावायला अजिबात कंजूसी करायची नाही. थोडी जरी मेहंदी तुम्ही कमी लावला तर मग हे व्यवस्थित बसत नाही. तर मेहंदी कोट व्यवस्थित करायचं, त्या म्हणजे आता तुम्ही बघू शकता इथं आंबाडा बांधल्यासारखं केलं, पण काही क्लच वगैरे वापरायचं नाही आहे किंवा तिथं आंबाड्याला गाठसुद्धा घालायची नाही, फक्त मेहंदीने चिटकवत जायचे केस, एवढंच करायचं आहे. आणि इथं बघू शकता की जसं जसं आपण बट घेत चाललो आहे तसं तसं आपल्याला नंतरचे जे केस आहेत मेहंदी लावायला सोपं जात जातं. आपण होतं काय, सुरुवातीला आपण व्यवस्थित मेहंदी लावतो, असं जर नाही लावत दुसऱ्या पद्धतीने जर लावणार असेल तर व्यवस्थित सुरुवातीला लावतो, पण नंतर सगळं कन्फ्यूज होतं, इथं लागलं तिथं नाही लागलं असं होत जातं. त्यामुळं ही पद्धत एकदम योग्य आहे आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत यूज करू शकता, वापरू शकता. खूप सोपी पद्धत आहे, अजिबात झंझटचं काम नाही आहे. कोणाची हेल्प घ्यायची गरज नाही, कोणाला मस्काम लावायची गरज नाही, मला लाव बाई मेहंदी म्हणायची गरज नाही आहे. तर तुम्ही व्यवस्थित स्वतःच्या स्वतः मेहंदी लावू शकता. तर बघा या पद्धतीनं, आणि बट तुम्ही चिटकावत केलात की वरून थोडंसं मेहंदीचं लेअर लावायचं, जेणेकरून बाकीचं नंतरचा जो बट असतो तो आपल्याला चिटकावता येतो. आता इथं एक मी माझा अनुभव सांगते. मी पार्लरमध्ये तुम्हाला माहिती आहे मी की स्मूथनिंग केलं होतं केसांचं, आणि त्यानंतर माझे केस जे आहे ती त्याची वाट लागली पूर्ण. ते सगळं काही अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलंच आहे. स्मूथनिंग केल्यानंतर अगोदरचे 3 ते 4 महिने खूप छान वाटलं आणि त्यानंतर जे केस तुटायला चालू केले, मधूनच अर्ध्यातून केस तुटत होते आणि माझे पूर्ण म्हणजे असे अर्ध्याच्या वर जे आहेत केस तुटलेलेच होते. म्हणजे कुठलाही केस असा अखंड नव्हता, अर्धे अर्धे तुटलेले केस होते, म्हणजे कमजोर केस होतात. आणि मग आपल्याला प्रॉब्लेम येतो आणि खूप आपण टेन्शन घेतो. सुरुवातीला एवढे छान दिसले, नंतर असं झालं. म्हणजे किती जरी, आणि मी स्पेशल सांगते तुम्हाला की मी चांगल्या पार्लरमध्ये, म्हणजे की ते जे पार्लर आहे ते आपल्या भारतामध्ये त्यांचे खूप सारे ब्रँचेस आहेत, कुणाचंही नाव मी घेणार नाही आहे इथं, त्यांचे खूप सारे ब्रँचेस आहेत. आणि एक व्यक्ती त्या पार्लरला चालवते, म्हणजे सगळं काही ऑनलाईन असतं त्यांचं. आणि मग त्यामुळे मी गेले होते तिथं आणि तिथून मी म्हणजे माझ्या केसांची मला खूप काळजी जास्त होती. दुसऱ्या कुठल्या साध्या पार्लरमध्ये जर केलं तर मग प्रॉब्लेम होईल असा विचार होता माझा. पण तसल्या इंटरनॅशनल पार्लरमध्ये सुद्धा केसांची वाट लागली, मग त्यामुळं लक्ष. आणि ते स्वतःसुद्धा एकदम म्हणजे असं एक डायरेक्ट इनडायरेक्ट तुम्हाला सांगतात की थोडं तरी केस डॅमेज होतात, पण थोडे होत नाही, पूर्ण केसांची वाट लागते. आणि त्यानंतर मग मी, तुम्हाला माहीत आहे 3-4 महिने मी माझे मीच घरी काळजी घ्यायला चालू केली आणि माझे केस जे आहेत ते एवढे वाढलेले आहेत, किती छोटे होते आणि सगळे केस तुटके आणि 2 तोंड फुटलेले, म्हणजे फाटे फुटलेले होते. पण आता तो रिझल्ट जो आहे तुमच्या समोर आहे. मी जे पण वापरते ते सगळं काही तुमच्या समोर तुम्हाला सांगूनच सगळं काही यूज करते, जेणेकरून तुम्हालाही फायदा होईल आणि मलाही फायदा होईल, यामुळेच मी हे सगळं काही शेअर करते. तर ते हां, ते गोष्ट राहिली सांगायची. तर ते काय म्हणतात की मेहंदी लावायची नाही अजिबात, मेहंदी खूप नुकसानकारक असते, असं तसं बरंच काही 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 सांगितलं. आणि मला तेव्हा ते वाटलं पण होतं, पण नंतर लक्षात आलं की मेहंदी का लावू नको म्हणतात ते. तर तेव्हा जेव्हा ते जॉयनिंग करतात केसांना तेव्हा पूर्ण धुराळा उडतो केसांना जर मेहंदी असेल तर, आणि त्यामुळे ते नको म्हणतात. पण आपल्याला ते तसं न करण्यापेक्षा आपण घरच्या घरी जर हे उपाय केले तर केस खूप छान राहतात आणि हेल्दीसुद्धा राहतात. तिथं तुम्ही एकदा दोनदा जरी म्हणजे आयनिंग वगैरे केलात तर प्रॉब्लेम होतो केसांचा आणि मग केस तुटतातच. तर इथं बघू शकता माझ्या केसांची वाट लागली होती आणि मी थोडीशीच काळजी घ्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर माझे केस जे आहेत ते एवढे स्ट्रॉंग आणि एवढे हेल्दी झालेले आहेत. तुम्हाला माहिती आहे खूप खूप तर 3 महिने झाला असेल मी केसांची काळजी घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर आता उरलेली मेहंदीसुद्धा मी लावते आणि सगळे केस बघा की कसं व्यवस्थित फिक्स झालेले आहेत. तर त्यामुळेच मी हा अनुभव सांगितला की पार्लरमध्ये गेल्यानंतर मेहंदी लावू नका म्हणून सांगतात, त्यांचा स्वार्थ असतो त्यामध्ये, त्यामुळे ते सांगतात. आता मेहंदी लावून झालेली आहे ओल्या कपड्याने, जिथं पण म्हणजे चेहऱ्याला वगैरे मेहंदी लागलेली आहे ती पुसून काढते मी. आणि त्यानंतर मग आता आपल्याला, आता माझे केस जे आहेत ते खूप जास्त म्हणजे दाट तर आहेतच पण ठीक आहेत, म्हणजे जाड आहेत. तर त्यामुळं मी काय करते,
तीन तास ही मेहंदी केसांना, पावणे तीन तास ते तीन तास ही मेहंदी केसांना ठेवणार आहे। तुमचे केस जर खूप नाजूक असतील तर 2 ते 2.5 तास खूप झाले तुम्हाला, तर 2 ते 3 तास वाट बघित 3 तास वाट बघितल्यानंतर आता केस धुवायचेत। आणि केस व्यवस्थित धुण्यासाठी फक्त वरून पाणी सोडत जाऊ, नळ जर असेल म्हणजे नळ भरपूर पाण्याची सोय असेल तर नळाखाली तुम्ही डोकं लावा, बस एवढंच करा, ॲटोमॅटिक सगळी मेहंदी जी आहे ती निघून जाते। आता तुम्हाला माहिती आहे की आमच्याकडे पाण्याचा किती प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी काही नळाखाली डोकं लावत नाही आहे। या पद्धतीनं मगाने मी काय करते, धुते। फक्त आपल्याला काय करायचं, वरून पाणी ओतायचं आहे, ॲटोमॅटिक मेहंदी जी आहे ती निघून जाते केसांमधून। थोडंसं हात या पद्धतीनं हात फिरवत राहायचं आणि मेहंदी ॲटोमॅटिक सगळी निघते। आता शॅम्पू वापरायचा नाही, पहिल्यांदा जेव्हा आपण केस धुतो तेव्हा शॅम्पू वापरायचा नाही, आणि एक दिवस आपल्याला असंच ठेवायचे आहेत केस बिना शॅम्पूने, म्हणजे शॅम्पू न वापरताच। आणि आता नंतर हे जेव्हा केस वाळतात तेव्हा आपल्याला तेल लावायचं असतं। आता तेल कोणचं लावायचं हे तितकंच महत्त्वाचं आहे। तुम्ही बघू शकता माझे केस जे आहेत ते कसे एकदम काळे कुट्ट व्यवस्थित दिसत आहेत। तर हीच आहे ती किमया आपली, आणि वाळल्यानंतर तुम्हाला कलर, परफेक्ट कलर जो आहे तो लक्षात येणारच आहे। पण आता हे ओले केस आहेत तरीसुद्धा तुम्हाला कलर जो आहे तो लक्षात येतो आहे। तर बघा एकदम व्यवस्थित धुवून काढलेले आहेत, पाणी थोडंसं लागेल जास्त। आणि हो, जर बाहेर सोय असेल तुम्हाला म्हणजे धुवायची वगैरे तर तुम्ही बाहेर धुवू शकता। तर केस वाळले होते आणि त्यानंतर मी कामात लागले, आणि आता रात्रीच्या जवळजवळ 12 वाजून गेलेले आहेत। आणि आता हे तेल लावायला सुरुवात करते। आता तेल कोणतं लावायचं, तुम्ही घरामध्ये कोणतं तेल तयार म्हणजे तयार करून वापरत असाल तर ते तेल लावा, नाही म्हटलं तर सरळ सरळ सरसो तेल लावा। म्हणजे खूप जास्त तुमचे केस जे जर ड्राय असतील तर सरसो तेल लावा। आता मी हे घरात तयार केलेलं तेल वापरते आणि याची रेसिपीसुद्धा तुमच्याशी शेअर केलेली आहे। या अगोदरचा व्हिडिओ तोच आहे, तर इथं बघू शकता या पद्धतीनं केसांना तेल लावा। अजिबात त्या रात्री आपल्याला असं झोपायचं नाही आहे न तेल लावता, नाहीतर केस तुटायला लागतात। तर त्या रात्रीसुद्धा आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित तेल लावायचं आहे, आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला शॅम्पू करायचं आहे। पहिल्या दिवशी कधीही शॅम्पू करायचं नाही, म्हणजे केस मेहंदी धुतली तर लगेच शॅम्पूचा वापर, कंडिशनरचा वापर अजिबात करायचा नाही। आता हे जे तेल घेतलेलं आहे मी कोमट तेल घेतलेलं आहे, आणि तुम्ही जेव्हा सरसो तेल वापरा किंवा बाकीचं कोणतं तेल वापरत असाल तर ते तेल वापरा, पण तेल थंड लावायचं नाही, हलकं कोमट करायचं। डबल बॉइलिंग मेथडनी कोमट करायचं, म्हणजे पाणी एका पॅनमध्ये पाणी घ्यायचं, भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, गरम करायला ठेवायचं। गरम पाणी झालं की मग तेलाची वाटी जी आहे ती त्या पाण्यावर ठेवायची, म्हणजे तेल व्यवस्थित कोमट होतं। आणि त्यानंतर मग या पद्धतीनं टाळावर थोडंसं तेल ओतून व्यवस्थित मसाज करत आपल्याला तेल लावायचं आहे। आणि खूप जास्त मसाज करायची गरज नाही आहे, थोडंसं हलकासा मसाज द्यायचा आणि त्यानंतर तेल लावून केस बांधून दुसऱ्या दिवशी सकाळी शॅम्पू करायचं आहे। तर इथं बघू शकता फक्त बोठांनी मसाज करा आणि तेलाचा वापर थोडासा जास्त करा। तर थोडं जरी तेल कमी पडलं तर तुमचे केस जे आहेत ते तेवढे शाईन येणार नाही दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही शॅम्पू कराल तेव्हा। आणि शेंड्यांनासुद्धा व्यवस्थित तेल लावून या पद्धतीनं थोडंसं घासा। आणि मग आता इथं तेल लावल्यानंतर परत सांगते, तेल लावल्यानंतर कंगवा करायचं नाही, अजिबात कंगवा करायचं नाही। दुसऱ्या दिवशी शॅम्पू करेपर्यंत, शॅम्पू होऊन केस वाळेपर्यंत कंगवा करायचं नाही, केस विंचरायचे नाही। आता मी मसाज केला व्यवस्थित आणि केस बांधून आता हे झोपून जाणार आहे मी, आणि दुसऱ्या दिवशीच मग केस धुणार आहे। तर तुम्ही बघू शकता, तुम्ही हवं तर थोडंसं या पद्धतीनं डोक्याला वगैरे मसाज देऊ शकता, यामुळं रक्ताभिसरण चांगलं होतं आणि केस वाढायला सुद्धा मदत होते। तर तेल लावून व्यवस्थित झालेलं आहे आणि एकदम डीप ऑइलिंग ज्याला म्हणतो त्या पद्धतीनं तुम्ही तेल व्यवस्थित लावूनच मगच हलकासा मसाज द्या। तेल वापरताना, मेहंदी वापरताना अजिबात कंजूसी करायची नाही आहे। तर बघा इथं व्यवस्थित तेल लावलेलं आहे, आता झोपायचे आणि दुसऱ्या दिवशी उठून मग शॅम्पू करायचं आहे। तर हे आहे, हा आहे तिसरा दिवस, तो गेलेला दुसरा दिवस होता, हा आहे तिसरा दिवस। आणि तिसरा दिवशी आता मी म्हणजे तिसऱ्या दिवशी आता मी शॅम्पूने केस धुतलेले आहेत। लक्षात घ्यायचं, मध्ये जो दिवस गेला मेहंदी लावलेला ती एक रात्र अजिबात केसांना मी शॅम्पू लावलेला नाही, कंडिशनर लावलेलं नाही, फक्त आणि फक्त पाण्याने धुतले होते केस आणि त्यानंतर तेल लावलं होतं, म्हणजे खूप हेवी ऑइलिंग केलं होतं आणि रात्रभर तसंच ठेवलं होतं आणि सकाळी उठून हे केस धुतलेले आहेत। तर इथं मी शॅम्पू वापरलेला नाही आहे, परत सांगते, शॅम्पू तुम्ही वापरत असाल हरकत नाही आहे। तुम्हाला माहिती आहे मी रिटा शिके काही वापरते आणि त्याने केस धुतलेले आहे, थोडंसं क्वांटिटी जास्त लागली मला कारण की हेवी ऑइलिंग केलं होतं। तर बघू शकता केस धुवून झालेले आहेत, आता फॅनखाली वाळवते। इथं परत सांगेन, नॅचरल हवेमध्ये केस वाळवा नाहीतर फॅनखाली वाळवा।
तर केस वाळल्यानंतर तुम्हाला रिझल्ट जवळून दाखवेनच, पण तरीसुद्धा आता तुम्ही बघू शकता थोडेसे केस वाळलेले आहेत आणि कलर बघा केसांचा। तर हा परफेक्ट काळा नॅचरल कलर तुम्हाला जवळून दाखवते बघा तुम्ही, आणि केसांमध्ये शाईन बघा, चमक बघा। आता ऊन नाही आहे, पाऊस येतो आहे बाहेर, ऊन नाही आहे त्यामुळं व्यवस्थित दिसत नाही आहे तुम्हाला हे, पण खूप छान आणि खूप मस्त असा कलर आलेला आहे। नॅचरल कलर तर आला आहेच, पण चमकसुद्धा आलेली आहे केसांमध्ये। कुठलंही कंडिशनर किंवा कुठलेही बाकीचे प्रोडक्ट्स एवढी शाईन तुम्हाला केसांमध्ये कधीच देणार नाहीत, एवढे केस चमकत आहेत तुम्ही लक्षात, तुमच्या लक्षात येतच असेल। आणि खूप छान आणि खूप मऊ असे झालेले आहेत केस माझे, असे हात लावला तरीसुद्धा खूप छान वाटतंय। एवढे मऊ आणि एवढे नरम, एवढे चमक, हे फक्त आणि फक्त परफेक्ट मेहंदी भिजवून आपण लावल्यामुळं आलेलं आहे। पाऊस जो आहे थोडासा कमी झाला आहे, मग विचार केला की तुम्हाला जवळून बाहेरून दाखवावं, तर इथं बघू शकता कुठलं एक केससुद्धा तुम्हाला पांढरं दिसणार नाही, परफेक्ट एक आणि केस न केस सगळे व्यवस्थित मेहंदी लावून झाले होते। तर हे होतं माझं 3 दिवसाचं मेहंदीचं रुटीन, हे नेहमी मी फॉलो करते आणि तुम्ही बघू शकता केसांमध्ये जो रिझल्ट आहे तो कसा परफेक्ट नॅचरली काळा कलर आलेला आहे आपल्या केसांना। आणि आता बऱ्याच जणींना काळे केस आवडत नाहीत तर लाल केस आवडतात, म्हणजे थोडासा लाल टोन आवडतो त्यामध्ये, काही म्हणजे माझ्या ताईंना थोडासा ऑरेंज टोन आवडतो, त्यासाठी सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे। हवे असतील तर कमेंट करून मला नक्की सांगत जा, कमेंट बॉक्स तुमच्यासाठीच आहे, तुम्ही नक्की त्याचा वापर करत जा। तर चला, मेहंदीच्या सगळ्या समस्या तुमच्या संपल्या असतील, म्हणजे केसांना मेहंदी लावताना कोणती काळजी घ्यावी, लावल्यानंतर कोणती काळजी घ्यावी, केस धुतल्यानंतर कोणती काळजी घ्यावी, हे सगळ्या काही सगळे प्रश्न तुमचे प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळालेली असतील। तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ जो आहे तो कसा वाटला, आणखीन काही सुधारणा हव्या असतील तर त्याही शेअर करू शकता आणि आणखीन कोणता व्हिडिओ हवा असेल तोही सांगू शकता। तर चला, व्हिडिओला इथंच समाप्त करते, तुमचा इथंच निरोप घेते, परत एकदा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये आपली भेट होणारच आहे, तो पर्यंत बाय।